नमस्कार कोरोना विषयीच्या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक कोरोना नावाचं सावट सध्या संपूर्ण जगावर आहे आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपण आपल्यापैकी बहुतेक जण हे लॉकडाऊनमध्ये आहेत बरं या लॉकडाऊनला देखील आता दीड महिना उलटून गेलेला आहे कोरोना हे आपल्या आरोग्यावरचं आणि आपल्या जीवावरचं संकट तर आहेच पण सध्या आणखी एक संकट आपल्यासमोर आवासून उभं आहे आणि ते म्हणजे आर्थिक संकट आपण गेले अनेक दिवस बघतोय की बहुतांशी लोक लॉकडाऊन मध्ये आहेत आणि अत्यावश्यक सेवा सोडून सगळं बंद आहे व्यवसाय बंद आहे उद्योग बंद आहे खरेदी बंद विक्री बंद आणि काही जणांचे रोजगार देखील बंद झालेले आहेत कुणाला भीती आहे नोकरी जाण्याची तर कुणाच्या पगारामध्ये कपात होतीये जे काही व्यवसाय आहेत उद्योग आहेत त्यांनाही नुकसान झालेलं आहे आता आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न हा आहे की हे जे सगळं आर्थिक नुकसान झालेलं आहे ते कसं भरून निघणार त्याच्यासाठी किती काळ जावा लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच आयुष्य पूर्ववत होईल का हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि म्हणूनच आज आपण एका वेगळ्या आणि खास विषयाचं आयोजन केलेलं आहे आणि ते म्हणजे कोरोना आर्थिक संकटाचा सामना कोरोनामुळे जे आर्थिक संकट आलेलं आहे त्याचा सामना कसा करायचा याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत त्यांची ओळख करून घेऊया आज आपल्याबरोबर आहेत श्री शंकर जाधव सर सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते शंकर जाधव सर हे बीएससी इन्व्हेस्टमेंटचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्याचप्रमाणे बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्ट्रॅटेजी हेड आहेत व्यवसाय उद्योग आर्थिक नियोजन सायबर गुन्हे हे आणि अशासारख्या अनेक विषयांवर सर वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आपल्या मनातही अनेक प्रश्न असतील ह्याविषयी तर जरूर आमच्याशी संपर्क करा आणि संपर्कासाठी जो फोन नंबर आहे तो मात्र लगेचच टिपून घ्या फोन नंबर असा आहे दोन चार नऊ शून्य शून्य दोन तीन दोन शून्य दोन दोन हा एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलधारकांसाठी हा जो फोन नंबर आहे हा कार्यक्रम सुरू असताना देखील आपल्या टीव्ही स्क्रीनवर खाली दिसत राहील त्यावर आपण संपर्क करू शकता फोन जरूर करा फक्त एक छोटीशी काळजी आपल्याला घ्यायची फोन करताना जेव्हा तुम्ही फोन कराल आणि फोन जोडला गेलाय असं जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात कराल तेव्हा टीव्हीचा आवाज आहे तो अगदी कमी ठेवा जेणेकरून तुमचा आवाज जो आहे तो आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि आजचा विषय आहे आर्थिक संकटाविषयी त्यावर मात कशी करायची याविषयी तर विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत तर सुरुवात करू या कार्यक्रमाला सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते आपलं आपण म्हणतो की आता एक आर्थिक संकट आलेलं आहे म्हणजे संपूर्ण जगावरच आलेलं आहे तर आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर कोरोनाच्या आधी आपल्या देशात काय आर्थिक स्थिती होती कुठे होता आपला देश आणि त्यावेळी अनेक नियोजन झाली होती आणि मग त्यानंतर जेव्हा हे संकट आलं तर तेव्हा काय घडामोडी झाल्या तर ह्याविषयी सुरुवातीला थोडक्यात तशी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये एक मजबूत अर्थव्यवस्था मानली जात होती हु, आपण हे वर्ष सुरू व्हायच्या आधी भारताची अर्थव्यवस्था सहा टक्क्याने कमीत कमी वाढेल असा योग होता हो। असा विचार चालला होता पण करोनाचं संकट मार्चमध्ये आलं तर मागच्या वर्षी आपण वाढ जरी झाली तरी वर्षी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे रिपोर्ट येत आहेत की आपली वाढ शून्य टक्के किंवा वजामध्ये जाईल म्हणजे आपण जेवढे मागच्या वर्षी उत्पादन केलं होतं त्याहूनही कमी उत्पादन ह्या वर्षी होईल आणि हे कमी झाल्यामुळे भारतामध्ये लोकांना नफा कमी मिळेल नोकऱ्या कमी मिळतील पगार कमी होतील असं उत्पादन न वाढण्याचे काही काही परिणाम दिसून येतील आणि हे परिणाम आपल्याला लॉकडाऊनच्या वेळी आपल्याला कळत नाहीत पण लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा व्यवसाय उद्योग चालू होतील त्यावेळेला आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की मागणी ही वाढलेली नाही आणि मागणी वाढली नाही तर पुरवठा पण तेवढा करून फायदा नसतो तर या संकटाचा सामना आपल्याला कसा करायचा आहे ते सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या आहे सगळे मिळून विचार करतायत आणि त्यातून मार्ग न निघेल बरोबर आहे तुम्ही म्हणालात तसं की मागणी पुरवठा हे जे एक समीकरण आहे किंवा हे जे एक आपण म्हणू वर्तुळ आहे की मागणी नाही तर पुरवठा नाही पुरवठा नाही तर मागणी नाही अशा प्रकारचं त्याच्यावर पर परिणाम झालेला आहे आता देशाच्या दृष्टीने तुम्ही सांगितलं पण आपल्या महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती आहे का महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाते म्हणजे फक्त मुंबईत आर्थिक राजधानी नाही महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आहेत आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था तीन पायावर टिकून आहे हा काय शेती व्यवसाय तो हळूहळू कमी होत गेला गेल्या चार पाच दशकांमध्ये आणि आपलं सर्व्हिस आहे जे सर्व्हिस आपण देतो सर्व्हिसचा जो भाग आहे तो साठ टक्क्याच्या वर झालेला आहे आणि उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते कमी झालेलं आहे तर सर्व्हिस क्षेत्रामध्ये लॉकडाऊन झाल्यावर जवळजवळ पूर्णपणे कोलमडलेलं आहे फक्त बँकिंग किंवा अर्थशास्त्रीय सर्व्हिसेस सोडल्या तर बाकीच्या सर्व्हिसेस जवळजवळ बंद आहेत बरोबर आणि त्यामुळे सर्व्हिसेसचा जो आपलं उत्पादन व्हायचं जे उत्पादन व्हायचं ते अगदी नगण्य झालेलं आहे तर ह्या गेल्या दीड महिन्याच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार आहे उदाहरण देतो मी तुम्हाला दर महिन्याला केंद्र सरकार जवळजवळ एक लाख करोडचा जीएसटी जमा करत त्या मागच्या महिन्यात जर तुम्ही बघाल तर त्याच्याहून फक्त पाव पंचवीस टक्के किंवा तेवीस हजार करोडच फक्त जमा झालाय तेवढी मोठी तूट कोण भरणार आणि आमच्या मते ती तूट जी आहे ती सगळ्यांनी मिळून भरून काढायची मग त्यात आपलं पण योगदान असतं मोठ्या व्यावसायिकांचं योगदान असतं मजुरांचं योगदान असतं आणि सरकारचं योगदान असतं बरोबर हा जो तुम्ही मुद्दा सांगितलात की एक आर्थिक नुकसान झालेलं आहे तूट आहे आणि ती जी तूट आहे ती मला वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा ती तूट भरून काढण्यामध्ये हातभार हा लागायला हवा आपल्याला पहिला फोन येतोय परभणीहून तुकाराम गरजाळे आपल्याशी बोलतायत नमस्कार बोला आपला प्रश्न सलग विचारा हा मॅडम या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे संस्थेमध्ये काही पगारी आमच्या बंद केलेल्या आहेत तर हुँ. आर्थिक संकटाचा सामना कसा करावा धन्यवाद शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि त्यामुळे पगार काहींचे होत नाहीत की हा एक खूप महत्वाचा मुद्दा है कि आहे की सगळीकडे आहे संकट पण ते जेव्हा माझ्या घरापर्यंत येऊन ठेपतं तर तेव्हा त्याचा ते सामना कसा करायचा हा फार मोठा मुद्दा आणि प्रश्न बरोबर आहे हा प्रश्न सगळ्यांच्या जीवाचा आहे आणि तो फक्त शाळा कॉलेज नाही बाकीचे व्यवसाय पण बंद आहेत फॅक्टऱ्या बंद आहेत सिनेमा हॉल बंद आहेत हॉटेल बंद आहेत टुरिझम बंद आहे बहुतेक गोष्टी बंद आहेत आणि जसं मी म्हटलं तसं हा जो ही तूट आहे ती आपल्या सगळ्यांवर थोडीफार प्रमाणात येणारच आहे सरकारने मार्च महिन्यामध्ये त्यांना लक्षात आलं की लॉकडाऊन काही दिवसांपुरतं असणार तर त्यांनी एक नियम काढला होता की कि व्यावसायिकांनी किंवा एम्प्लॉयर्सनी जे आपल्याला कामावर ठेवतात त्यांनी पगार पूर्ण द्यावा लोकांनी तो मानला पण पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा हे लॉकडाऊन वाढलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की जर आपण कंपनी पण आपली काही कमवत नाही किंवा शाळा कॉलेजला फी मिळत नाही तर ते पगार कसा देणार ते खर्च कसा उचलणार मग त्या नियमाच्या विरोधात पण लोक गेलेले आहेत काही कोर्टात गेलेले आहेत सरकारने पण अजून काही त्याबद्दल क्लॅरिफिकेक्शन दिलेलं नाही आहे हु, पण त्याच्यामध्ये मला एकच उपाय दिसतोय काही अंशी एम्प्लॉयर्सनी व्यावसायिकांनी कॉलेजने त्याचा खर्च उचलावा आणि काही अंशी त्यांना पगार द्यायला पण लागेल कारण आज परिस्थिती अशी आहे जर एकमेकांना मदत नाही केली तो सरकार हुँ, हुँ, सरकार हुँ, कुटे -कुटे तर सरकार तरी किती काय करणार सरकार किती लोकांना कुठे कुठे आभाळच फाटलं तर आपल्याला कसं काय सांभाळता येणार ती गोष्ट आहे खरं म्हणजे तुम्ही म्हणता येते की जर कंपन्यांना किंवा जिथे शाळा कॉलेजेस जसा त्यांनी उल्लेख केला तर मुळात त्यांनाच काही उत्पन्न नसेल तर ते पगार कसा देणार ह्याच अनुषंगाने मला असं विचारावं असं वाटतं की अनेक छोटे छोटे कामगार आहेत म्हणा किंवा आपल्या घरी येणाऱ्या जे डोमेस्टिक हेल्पर्स आहेत घरी काम करणाऱ्या ज्या मुलकर्णी आहेत तर ते देखील आता सगळं बंद आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी तो विषय चालू आहे की त्यांच्या पगाराचं काय करायचं हा विषय बऱ्याच गृहिणींमध्ये चालू आहे तर त्याविषयी बहुतेक लोक जे घराला घरामध्ये घरकाम करणारे लोक किंवा ड्रायव्हर किंवा तत्सम लोक ठेवतात त्या लोकांचा जो पगार असतो किंवा त्यांचं उत्पन्न असतं धंद्यामधून ते उत्पन्न जास्त असतं आणि त्या ड्रायव्हर किंवा घरकाम करणाऱ्यांचा पगार जो असतो त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने फार कमी असतो माझ्या मताप्रमाणे एखाद्या मोठ्या भावाने धाकट्या बंधू भगिनीला जर मदत करायची असेल या संकटाच्या कामात तर त्यांना पगार देणं जरुरी आहे त्यांचा पगार आधीच एवढा कमी असतो की त्यांना पूर्ण पगार दिला तरी पुरत नाही मग ह्या काळात त्यांना पूर्ण पगार द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे पण कोणीही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही पण तुम्ही विचार करा जी लोकं आपल्याला मदत करतात आपल्या घरच्यासारखी आपल्या घरात काम करतात त्यांना जर आपण मदत नाही केली तर उद्या त्यांचा आपल्यावर विश्वास राहील का आणि त्याच वेळेला तुम्ही हा पण विचार करायला पाहिजे तुमचं उत्पन्न शंभर रुपये त्यातला एक रुपये फक्त याच्यावर खर्च होत असेल तर तो, तो एक रुपया त्यांना द्यायला हरकत नाही आणि मला माहिती आहे की ते पण उपकार कधी विसरत नाहीत तुम्ही त्यांना आज मदत केली तर ते पण तुमच्याबरोबर नेहमी साथीला राहतील आज आपल्या घरी कोणी आजारी पडलं आपल्याला काही काम निघालं ते पण मदत करतात एक लहानपणी मी गोष्ट ऐकली होती की कुठल्या सिंहाने उंदराला सोडून दिलं होतं आणि मग जेव्हा पारद्याने सिंहाला पकडलं तर उंदराने मदत केली मला वाटतं हे पण छोटी लोक जे असतात जेव्हा कमी पगार काम करणारी लोक आहेत ते विश्वासावर काम करतात आणि त्यांना पगार मिळाला पाहिजे मग अशी जे प्राध्यापक होते उदाहरणार्थ त्यांना जर पगार कमी मिळाला तर चालू शकतो पण यांना पगार जेवढा तुटपुंजा असतो तर त्यांना मिळाला पाहिजे म्हणून सरकारने मागे हे पण काढलं होतं की लोक कॉन्ट्रॅक्ट लेबरवर असतात त्यांना पगार मिळाला पाहिजे लॉकडाऊनमुळे okay. त्यांना येता आलं नाही त्यामुळे पण काही व्यावसायिक असे म्हणतात की आम्ही जर त्यांना पगार दिला तर आम्हालाच काही कमाई नाही तर कंपनीच बुडेल मग सगळ्यांचा पगार बुडणं कंपनी बुडणं त्यापेक्षा पगार कमी देणं किंवा न देणं हा काय उपाय होऊ शकतं का त्यामुळे ते न्यायालयात गेले आहेत बरोबर आहे म्हणजे खरं तर प्रत्येक ठिकाणी हे थोडंसं थोडं चित्र वेगळं आहे पण तरी तुम्ही जसं म्हणालात की आपण आपल्या परीने जेवढी मदत होईल तेवढी आपण खरं तर इतरांना देखील करायला हवी आता बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हातावर पोट असणारे अनेक लोक आहेत की ज्यांचं संपूर्ण उत्पन्न आता बंद झालेलं आहे तर बेरोजगारीचा सगळ्यात मोठा फटका आता कोणाला कुठल्या इंडस्ट्रीला बसलेला कोणत्या उद्योगांना बसलेला आहे जसं मी मगाशी म्हटलं तसं भारतामध्ये ट्रॅव्हल म्हणा टुरिझम म्हणा जे सर्व्हिस मध्ये अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी उदाहरणार्थ सिनेमा काही लोकांना अत्यावश्यक वाटत नाही तर सिनेमा बनवताना जे कामगार काम करतात आपल्याला फक्त पडद्यावरची लोक असतात हो, हो। पडद्याच्या मागे हजारो लाखो लोक असतात त्यांच्या पोटावर पाय येणार आहेत पूर्ण टुरिझम समजा तुम्ही पाचगणी महाबळेश्वर महाराष्ट्रात म्हटलात अलिबाग मुरुड वगैरे याच्या ठिकाणी जात असाल तर तो बंद होणार आहे लोक तीर्थक्षेत्रासाठी जात असतात तर तीर्थक्षेत्र बंद होतील आजच लोकांनी ऐकलं की तिरुपती बालाजीला पैसे नाहीत ऍक्च्युली त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे काही चौदा हजार करोडच्या काही एफडी आहेत सोना आहे पण त्यांनी लिक्विड पैसे त्यांना वाटतं की याच्याहून जास्त इमर्जन्सी आल्यावर आपण हे पैसे काढायला पाहिजे तर अशी परिस्थिती ह्या सगळ्या उद्योगाने अत्यावश्यक नाही आहेत बरोबर आहे म्हणजे जे अगदी आवश्यक आहेत अशाच गोष्टींचे सध्या मला वाटतं व्यवसाय किंवा उद्योग चालू आहेत तुम्ही जसं म्हणालात की आता एक उदाहरण दिलं तुम्ही देवस्थानाचं तर तसंच पर्सनल लेवलला पण तसंच आहे वैयक्तिक पातळीवर की लोकांना असं वाटतं की आता माझ्याकडे आत्ता आहे पैसा पण आता पुढे काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे खूप जपून लोक खर्च करतायत तर त्याचा काही परिणाम आपल्या पूर्ण या सायकलवर होतोय मी म्हणून ह्या दोन गोष्टी सांगतो काही लोक आर्थिक नियोजन करत नाहीत आर्थिक नियोजन म्हणजे काय माझ्याकडे मी जवळजवळ तीन चार हजार प्रोग्राम केले असतील खूप लोकांना हे लक्षात येत नाही की आपल्याकडे काही पैसे असले काही लोक पन्नास लाखाचं घर घेतात मी त्यांना सांगतो की पन्नास लाखाचं घर घेण्यापेक्षा समजा ते पैसे तुम्ही बँकेत ठेवले किंवा कुठे कुठल्याही गुंतवले आणि तुम्हाला पैसे मिळाले तर त्याला दर महिन्याला पंचवीस हजार मिळू शकतात म्हणजे वर्षाला तीन लाख मिळू शकतात तर तुम्ही जर तसं नियोजन केलं तर तुम्हाला एक प्रकारे पेन्शन राहते आणि ते पैसे तुम्ही वापरू शकता बरोबर मी खूप लोकांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर पन्नास लाख किंवा एक करोड कशी बालमत्ता तयार झाली तर तुम्ही मग आयुष्यावर सुखाने राहू शकता जर तुमचा त्या उत्पन्नामध्ये भागत असेल तर पण आपल्याकडे जवळजवळ ऐंशी टक्के लोक आहेत की त्यांच्याकडे आज कमवलं तर आज खाणारी लोक आहेत किंवा ह्या महिन्यात कमवलं तर ह्या महिन्यात खाणारी लोक आहेत त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे त्यांना जगणं कठीण होणार आहे त्यावेळेला जे आपल्याकडे आहे ते आपण एक ती सात जणांनी खाल्ला तसं आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊनच करावं लागेल आणि जे श्रीमंत आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी खर्च करावा त्यांच्या खर्चामुळे मागणी वाढू शकते समजा आज कोणी पिझ्झा खायला जात असतं तर त्यांना तुम्ही असं समजू नका की पिझ्झा खाणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे तो जेव्हा पिझ्झा खातो तेव्हा ते पिझ्झा कंपनी चालते त्यातल्या लोकांना पगार मिळतो तो डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला काहीतरी काम मिळतं हे काम करावं लागेल जसं जसं सरकार निर्बंध कमी करत जातील शिथिल करत जातील तसे हे जे उद्योग आहेत त्याला वाढीला लावायचं असेल तर आपल्याला मागणी वाढवावी लागेल बरोबर आहे म्हणजे हळूहळू जसे लॉकडाऊन शिथिल होईल आणि हळूहळू जशी दुकानं सुरू होतील तसं ज्यांना शक्य आहे त्यांनी खरेदी करावी असं तुमचं म्हणणं आहे की जेणेकरून जे वर्तुळ आहे उत्पन्न आणि मागणी ह्याचं ते कुठेतरी चालू राहील आणि आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आणि पर्यायाने आपलं हे जे उत्पन्नाचं जे स्रोत आहे तो देखील चालू राहील तुम्ही आता आर्थिक नियोजनाबद्दल बोललात की आतापर्यंत ज्यांनी केलेलं नाही त्यांना त्याचा फटका बस आता बसतोच आहे पण आत्ता जे आहे तर त्याचं आर्थिक नियोजन काय आता काही करता येईल आपल्याला ज्यांच्याकडे पैसे आहेत तर खूप वेळा त्यांचं काय होतं की ते पैसे ठेवायचे कुठे काय करायचं खूप लोकांचा असा समज असतो की मी बाबा कुठे शेअर मार्केटमध्ये टाकले किंवा कुठे टाकले तर मला जरा जास्त उत्पन्न मिळेल असं काही नसतं त्यात तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा तुम्हाला जास्त उत्पन्न मिळण्यास जास्त रिस्क पण असते जी जोखीम असते त्या जोखमीने तुमचे पैसे कमी पण होऊ शकतात त्यामुळे पहिलं जेव्हा तुम्हाला पैसे आपले सेफ ठेवायचे असतील त्यावेळेला तुम्ही अशा गोष्टींकडे वळायला पाहिजे ज्या गोष्टींमध्ये जोखीम कमी असते उदाहरणार्थ मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की प्रॉव्हिडंट फंड आहे त्याच्यामध्ये आठ टक्के टॅक्स फ्री व्याज दर असतो मग जेवढं शक्य होईल तेवढं प्रॉव्हिडंट फंडात टाकणे किंवा समजा रिझर्व्ह बँकेचे बॉन्ड आहेत किंवा काही टॅक्स फ्री बॉन्ड आहेत अशा गोष्टींमध्ये टाकलं तर थोडंफार तुम्हाला उत्पन्न सरासरीपेक्षा जास्त मिळू शकेल आणि शेअर्स किंवा तत्सम गुंतवणुकीत जाऊन जोखीम करणं पत्करणं ह्यांनी बरोबर नाही हो श्रीमंत लोक आहेत ते शेअर्स मध्ये ज्यांना कळतं त्यांनी शेअर्स मध्ये जाणं म्युच्युअल फंडमध्ये जाणं हे स्वाभाविक आहे बरोबर आहे तर ह्याच्याबद्दल आणखी थोडंसं बोलायचं पण आपण फोन घेऊया आधी एक योगेश नेहे आपल्याशी बोलत आहेत औरंगाबादहून नमस्कार बोला नमस्कार मी योगेश नेह बोलतोय औरंगाबादवरून हा माझा प्रश्न जाधव सरांना हा आहे की हॅलो आवाज बोला बोला सलग विचारा प्रश्न हो, हो. तर माझा प्रश्न जाधव सरांना हा आहे की हनी हनी जे देशावरती आपली आर्थिक मोठी हानी आता होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे आपली मुंबई एक सेकंद किंवा एक मिनिट जरी बंद झाली तर त्यावेळेस आपल्यावरती किती मोठी हानी होते आणि त्या हानीला सरकार कसं रिस्पॉन्ड करणार आणि सरकारने जे रिस्पॉन्ड केलेलं आहे त्याचा हे भरून कसं करणार सरकार जर स्टेबल राहिलं त्याच्यानंतरच बाकीची आपली सामान्य जनता जी आहे ती व्यवस्थित राहू शकते धन्यवाद त्यांचा प्रश्न खूप थोडासा ब्रॉड असा आहे की सरकार कसं करणार असं त्यांचं मत आहे की सरकारनीच सगळं करावं का आणि काय तुम्ही उत्तर द्याल त्या प्रश्ना खूप लोकांचा असा समज असतो की सरकार खूप काय करू शकतं ध्यानात ठेवा हे सरकार आपलंच आहे आपण निवडून दिलेलं आहोत आपल्याच टॅक्सच्या पैशाने सरकार चालतं आपणच सगळं करतो त्यावेळेला ते सरकार आपल्याला पैसे देऊ शकतं फक्त फरक एवढा असतो की आपण आज दिलेले पैसे सरकारने आजच वापरायला पाहिजे असं नाहीये सरकार आधीचे जमा असलेले पैसे वापरू शकतं किंवा त्यांना पुढे काही परत टॅक्स जास्त मिळण्याची शक्यता असेल किंवा कमवू नंतर पण आज गरज आहे म्हणून ते बॉरो करू शकतात एक फिजिकल डेफिसिट नावाची गोष्ट असते सरकारच्या बजेटमध्ये ती यावर्षी फिजिकल डेफिसिट वाढलं तरी चालेल पण सरकारला जास्त खर्च करावा लागेल सरकार ला खर्च ला करेल ते मागणी आणि पुरवठा देण्यासाठी खर्च करेलच करेल मी तुम्हाला उदाहरण देतो आज फायनान्शियल क्षेत्र पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये पण पूर्णपणे चालू होतो बरं त्यातली सगळी मंडळी काम करत होती अर्थात शंभर पैकी सत्तर ऐंशी टक्के घरीून काम करत होती कारण आज सगळं टेक्नॉलॉजीमुळे सगळं करता येतं दहावीस टक्के लोकांना जायला लागायचं जा। बँकांची ब्रांच चालू होत्या सगळं चालू होतं ह्या पूर्ण तेवीस मार्च ते वीस मे च्या काळामध्ये काही कंपन्यांनी जवळजवळ बावन्न हजार करोडचा फंड उचललेला आहे बॉन्डच्या माध्यमातून But... एकट्या बीएससी मधून किंवा तुम्ही म्युच्युअल फंडात बघाल तर आज म्युच्युअल फंडामध्ये सीप म्हणा किंवा काही म्हणा ते तर पैसे दिलेले हे एवढे पैसे सगळे मिळतात लोकांना ते लोकांचेच पैसे असतात त्यावर त्यांना उत्पन्न म्हणजे त्यांना परतावा हवा असतो किंवा इंटरेस्ट किंवा रिटर्न हवा असतो तर सरकार पण तेच करणार आहे मला वाटतं सरकार पैसे जमा करेल आपल्याकडूनच जेव्हा जेव्हा परिस्थिती जरा नॉर्मल होईल तेव्हा सरकार काही बॉन्ड्स काढण्याची शक्यता आहे किंवा पुढच्या वर्षाचा टॅक्स आहे तो मिळण्याची शक्यता आहे म्हणून सरकार रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज काढून ते पैसे घेऊन काहीतरी धंद्याला चालना देईल उदाहरणार्थ रस्ते बनवण्याची काम किंवा आता काय बाकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तुम्ही बघत असाल की तुमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा औरंगाबादमध्ये किंवा आणखी काही ठिकाणी ही वेगवेगळी कामं चालू झालेली आहेत ऑलरेडी आणि ती चालू झाल्यावर लोकांना हळूहळू लो काम मिळत गेलं तर ते एक गाडा चालू होतो कारण लोकांच्या हातात पैसे असले तरच ते भाजी आणि पीठ आणि मीठ खरेदी करणार आणि त्यांनी ते खरेदी केलं तर ते विकणारे पण विकणार आणि हे चालू व्हायला वेळ लागतो जरा पण मला वाटतं सरकारने सुरू केलंय आणि आता ते चालू होत राहील हळूहळू बरोबर आहे आता इन्व्हेस्टमेंटचा जिथे प्रश्न येतो तुम्ही म्हणालात की जे काही सेफ इन्व्हेस्टमेंट आहेत पीपीएफ आहेत किंवा काही बॉन्ड आहेत तर ते आपण घेऊ शकतो आता सध्या एक असंही बोललं जात आहे असं ऐकिवात आहे की आता म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात चांगला काळ आहे तर त्यात किती तथ्य आहे पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो एक डिस्क्लेमर देतो की मी बीएससी मध्ये एक ऑफिशियल असल्यामुळे मी शेअर्स बद्दल जास्त बोलू शकणार नाही तरी पण तुम्हाला ढोबळ माध्यमात सांगतो जे मला बोलता येईल असं की कि शेअर्स किंवा म्युच्युअल फंड हे जोखमीची वस्तू आहे ज्याच्याकडे पैसे आहेत आणि त्या पैशातला काही भाग किंवा पूर्ण भाग गेला तरी चालेल त्याने तो खेळून त्याला जर जास्त पैसे मिळाले तर फायदा आहे आज लोकांचं म्हणणं आहे की शेअर बाजारामध्ये किंवा कुठल्या बँकेत पैसे ठेवले तर आज शेअर बाजारात भाव कमी आहे शेअर्सचे त्यामुळे त्यांनी घेतले तर पुढे कधीतरी वाढतील पण मला असं वाटतं की अजून कोरोनामुळे जे आर्थिक संकट आलं आहे त्याच्यामध्ये अजूनही कंपन्या उत्पन्न काढू शकणार नाहीत या वर्षी कंपन्यांचं जे उत्पन्न आहे ते कमी होण्याची शक्यता कारण दोन महिने जर कमी झालं तर बारा महिन्यातलं दोन महिने कमी झालं म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा टक्के उत्पन्न कमी झालं बरोबर आहे मग त्यामुळे ते शेअरच्या किमती पण किती वाढतील ही शंका आहे मग तुम्हाला आता घाई न घेत करता थोड्या वेळाने तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून तुम्ही घेऊ शकाल पण माझ्या मते आज पैसे जोखमीत न टाकता पैसे तुमच्याकडे ठेवणं बरं आहे मला एका माणसाने मला फोन करून विचारलं पण होतं की सर मी बँकेत पैसे ठेवले तर चालतील का की बँक बुडण्याची शक्यता हाही हो, प्रश्न बऱ्याच जण हा प्रश्न लोकांना फार भीती वाटते कारण मध्यंतरी ते सोशल मीडियावर खूप लोक लिहितात की सरकार नवीन कायदा आणत आहे की बँकेत ज्यांचे पैसे आहेत ती बँक बुडली तर त्यांचे पैसे जातील असं काही नाहीये राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्यांना सरकारचा अभय आहे बँक बुडत नाही बँक जेव्हा बुडते किंवा तुम्ही जी उदाहरणं बघितली बँक बुडण्याची ते एक तर प्रायव्हेट क्षेत्रात आहेत किंवा कॉपरेटिव्ह क्षेत्रात सहकारी क्षेत्रात आहे ज्यावर आरबीआयचं पूर्ण कंट्रोल नसतो पण तुम्ही सरकारी ग, सरकारी बँकेत गव्हर्नमेंटच्या बँकेत जेव्हा पैसे ठेवता तेव्हा ते पैसे सुरक्षित असतात आणि ते घरी न ठेवता ते तिथे ठेवले तर तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा काढता येतील आणि ते वापरता येतात घरी ठेवलेले पैसे वापरता येत नाही त्यात व्याज मिळत नाही आणि कोणी चोरी करू शकतं त्यामुळे सरकारी बँकेमध्ये ठेवण्यात काही गैर नाही आणि मोठ्या प्रायव्हेट बँका पण त्यामागने सुरक्षित आहेत कारण आरबीआय आणि सरकारचं लक्ष असतं त्यांच्यावर हो काही बँकांमध्ये जे घोटाळे होतात तुम्ही बघितलं असेल काही बँकांची नावं पण ते पण सरकारने धरून ठेवलं त्यात कुणाचंही अजून नुकसान झालेलं नाही नक्कीच म्हणजे हाही एक अनेक लोकांच्या मनातला प्रश्न आहे की आता बँकेत तरी ठेवू की नको पैसे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर तुम्ही मग जसं म्हणालात की दोन महिन्यांचा आता जवळजवळ दोन महिन्यांचा जो उद्योग आहे जो बिझनेस आहे तो पूर्ण गेलेला आहे आता ते पुन्हा रिकवर होणं म्हणजे उद्योगांनी पुन्हा तिथपर्यंत पोहोचणं जे आधी होतं तिथपर्यंत पोहोचणं किंवा ऍटलीस्ट त्याच्या जवळ पोहोचणं तर हे करण्यासाठी मला वाटतं खूप बळ लागणार आहे तर ते कसं करावं उद्योगांनी आपल्या भारतात नेहमीच भांडवलाची कमतरता लागलेली आहे आपल्याकडे कॅपिटल नसतं म्हणून भारत देशातून आपले पंतप्रधान आणि आपले सरकारची लोक वेगवेगळ्या देशात जातात त्यांना सांगतात तुम्ही भारतात गुंतवणूक करा त्या गुंतवणुकीमुळे आपल्या भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं होतं लोकांना नोकऱ्या मिळतात भारतामध्ये उत्पादन वाढू शकतं आज अशी परिस्थिती आहे कोरोनामुळे जगातले मोठमोठे देश ह्याला बळी पडलेले आहेत त्यांच्याकडे पण हाच प्रॉब्लेम झाला आहे जो आपल्याकडे आहे आणि मला माहीत नाही की कि ते किती लवकर वर येतील कारण करोनामुळे तीन गोष्टी झाल्या एक म्हणजे जीवित जीव वाचवायचं की नाही दुसरं स्वातंत्र्य आणि तिसरं आर्थिक संकट काही देशांमध्ये लोक म्हणतात की आम्हाला जीव वाचवायचा आहे पण जीवापेक्षा आम्हाला स्वातंत्र्य आहे आर्थिक गोष्टींपेक्षा स्वातंत्र्य आहे म्हणून लॉकडाऊन मानायला पण तयार नाहीयेत आपल्या देशामध्ये एवढे समजूतदार लोक आहेत की त्यांना कळतंय की शिर शिर सलामत तो पगडी पचास म्हणून खूप लोकांनी लॉकडाऊन सांभाळून घेतलेला आहे मला वाटतं अजून काही दिवस सरकारचं आपण ऐकलं आणि लॉकडाऊन सांभाळला तर कधीच आपण ह्यातून जास्त लवकर बाहेर पडू पण ध्यानात ठेवा आपला जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचा भार भारताबाहेरच्या लोकांनी आपला माल घेणं हे पण होतं एक्सपोर्ट्स आज आपले एक्सपोर्ट्स बंद झालेत आपण जे चीन कडून किंवा आणखी तत्सम देशात इम्पोर्ट करायचो ते इम्पोर्ट जवळजवळ थांबलेले कारण कोणी घेत नाही हो। चीन बद्दल जगात एवढं बोललं जातंय उद्या जर चीनमधून माल आला नाही तर तुमची जी कॉस्ट आहे ती वाढणार आहे मग तुमचं आर्थिक संकट तुम्हाला दूर करायचं असेल तर हा फार मोठा इश्यू असेल त्यामुळे जगात आज बद्दल एवढं बोलून सुद्धा सगळं जग चीन कडून मेडिकल इक्विपमेंट घेत आहे औषधं घेत आणि बाकीच्या वस्तू अजूनही चीन कडून घेतात कारण चीन जगाचं एक मॅन्युफॅक्चरिंगचं मोठं केंद्र झालेलं आहे बरोबर आहे आपण म्हणतो की आता जे उद्योग आहेत त्यांना कुठेतरी नुकसान आहे आणि ते कधीतरी वरती येतील भले त्याला थोडासा वेळ लागेल त्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की सकारात्मक गोष्ट जी सोशल मीडियावरून किंवा अनेक माध्यमांमधून बोलली जाते किंवा एक असा एक आशेचा किरण आहे की, की समजा जर तुम्ही आता चीनचा विषय काढला त्या अनुषंगाने की चीनकडून जर मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं तर तो सगळा जो उद्योग आहे तो बिझनेस जो आहे तो भारताला मिळेल आणि भारत हा तरुण देश आहे तरुणांची संख्या जास्त आहे तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण घरी गेलो जर आज मनात आलं की माझ्या बाबा आज थालीपीठ करावं हो, तर थालीपीठासाठी लागणारं सामान आणि त्याला गॅस लागतो माणसाला रेसिपी यायला लागते आपण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राबद्दल बोलत आहोत समजा मला एखादी गोष्ट बनवायची असेल तर ती फॅक्टरी उभारायलाच काही महिने किंवा वर्ष लागतं त्याचा कच्चा माल आणायला एवढे वेळ लागणार तो पण तुम्ही आणणार चीनकडूनच म्हणजे शेवटी तुम्हाला सगळ्यात चीनची मदत लागेल दुसरं काही जग थांबत नाही मला जर आज गाडी पाहिजे असेल तर आज जो माल आहे तोच घेऊन मी गाडी वापरणार त्यामुळे मला नाही वाटत की एवढ्या लवकर करता येईल हो पण त्याचा नक्कीच फायदा होईल की जेवढा चीनवर विश्वास होता तो विश्वास कमी झाल्यामुळे त्या विश्वासाचं जे प्रीमियम असतं म्हणजे आज भारतात एखादी गोष्ट बनवायला दहा रुपये लागतात चीनमध्ये तीच गोष्ट आठ रुपयात बनते तर लोक म्हणतील दहा रुपये लागले चालतील पण आम्हाला चीनवर विश्वास नाही ठेवायचा हु। त्यामुळे आपल्या भारतामध्ये हे येण्याची शक्यता आहे पण भारत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फार कष्ट घ्यायला लागतील कारण भारतात अजूनही कमीत कमी खर्चात कसं मॅन्युफॅक्चरिंग करावं हे शिकण्याची फार मोठी गरज आहे कारण आम्ही अजून पण मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यामध्ये जातो आपल्याकडे अजूनही चालतं की बाबा लोकांना सुट्ट्या द्यायला पाहिजेत हे चीनमध्ये आपल्यासारखी लोकशाही नाही आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये लेबरला अगदी गुलामासारखं वागवलं जातं मी ऐकलं आहे आणि त्यामुळे त्यांची किंमत कमी असते दुसरं चिनी मंडळी अतिशय हुशार पण आहेत आपल्यासारखीच पण आपण हुशारी फक्त आपल्याला एकदम गळ्यापर्यंत आलं तर वापरतो चिनी लोक दुसऱ्यांचं कॉपी करून काही करून फार मोठे झालेले आहेत अठ्ठावन्न साली एकोणीशे अठ्ठावन्न साली चीन आणि भारत यांचं दरडोई उत्पन्न सेम होतं बरं अठ्ठावन्न एकच होतं आज आपण पन्नास वर्षाच्या नंतर बोलत आहोत किंवा साठ वर्षाच्या नंतर आज चीनचं दरडोई उत्पन्न आतल्यापेक्षा तिप्पट झालेलं आहे म्हणजे चीन कुठून कुठे पोहोचलं आहे आज जरी आपण म्हणत असो की चीनच्या पाठोपाठ आपला नंबर जातो पण आपलं उत्पादन एवढं नाही आहे भारत नक्कीच करू शकतो पण भारतात करायला एकसूत्रीपणा लोकांना राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणं हे जमत नाही चीनमध्ये एकच पार्टी असल्यामुळे ते सगळं जमून घेऊन येतात हु, तसं अमेरिकेत अमेरिकेत भले राजकारण असेल सगळं असेल पण अमेरिका देश जेव्हा आपल्या एखादी गोष्ट एक्सपोर्ट करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल खूप लोकांना माहीत नसेल पण अमेरिकेचं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट आहे सॉफ्टवेअर आणि हे सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर नाही सॉफ्टवेअर म्हणजे सिनेमा सिरियल रियालिटी शोज तुम्ही बघाल आज भारताच्या टी व्ही चॅनलवर जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त शोज अमेरिकन असतात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सिनेमे अमेरिकन असतात अमेरिका त्या क्षेत्रात फार पुढे गेलेल्या अमेरिकेमध्ये डोक्याने काम करणाऱ्या लोकांना मान दिला जातो आपल्याकडे डोकं लावलं तर लोकं बोलतात डोकं बंद कर आणि तू आपलं काम कर बाबा किती तास आलो आपण ऑफिसमध्ये हे महत्वाचं मानलं जातं किती काम केलं हे महत्वाचं मानलं जात नाही तर हा जो फरक ना, आहे ना तो भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला अडथळीचा आहे नक्कीच म्हणजे खरं तर आपल्याकडे कॅपॅसिटी आहे आपली क्षमता आहे पण ती जर योग्य पद्धतीने आपण वापरली तर मला वाटतं की आपण जी मोठी स्वप्न बघतोय ती नक्कीच साकार होतील आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया मृदुला देशपांडे आपल्याशी बोलतायत परेलहून नमस्कार बोला मी मृदुला देशपांडे परेल वरून बोलते बोला मला सांगायचं होतं की सध्या जे कामवाल्या बायकांचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आता आम्ही स्वतः घरामध्ये सगळं काम करतो माझी बाई बारा बावीस मार्चला जेव्हा त्यांनी मोदींनी डिक्लेअर केलं कर्फ्यू तेव्हापासून ती येत नाही तिने फक्त मला फोन करून सांगितलं मी उद्यापासून येणार नाही म्हणजे एकवीस तारखेला त्यांनी फोन करून सांगितलं बरोबर आहे सगळीकडे पंतप्रधानांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना पगार द्या अरे पण माझा नवरा घरात आहे त्याला पगार मिळत नाही मी घरात काम करते मला कोण पगार देते माझी पण मुलं आहेत लहान आहेत शिकत आहेत त्यांचं काय आणि मी या बाईला फुकटचा पगार का द्या हिचा नवरा नोकरी करतो दोन मुलगे आहेत ते नोकरी करतात असं असताना आम्ही त्यांना का पोसा फुकटमध्ये धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल मगाशी मला वाटतं थोडंसं आपलं बोलणं झालेलं आहे पण काय सांगाल तुम्ही त्यांच्या प्रश्नाला तुमची परिस्थिती मी समजू शकतो आणि मी सांगितलं त्याप्रमाणे काही लोकांची ऐपत असते ते देऊ शकतात काही लोक देऊ शकत नाहीत तुम्ही देऊ शकत नाहीत तर नाही देणार काय करू शकता तुम्ही पण तुम्ही हे ध्यानात ठेवा की जर तुमच्याकडे घरकामाला गर बाई येते आणि ती ज्या पगारात येते मी सगळ्यांना नेहमी तेच सांगतो की तुम्ही त्या पगारात ते काम केलं असतं का म्हणजे तिला पण तिच्या घरी भले तिचा नोकरीला नवरा असेल किंवा मुलं शिकली असतील काही असेल तिला काहीतरी गरज आहे म्हणून येते ना त्यामुळे तिची गरज तुमच्यापेक्षा जास्त आहे तिला तो पगार फार कमी पडतो तरी पण ती काम करते तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तिला द्या जर शक्य नसेल होत तर तुम्ही काय करू शकता कारण सरकार तुम्हाला फक्त विनंती करत आहे आणि तुम्ही ध्यानात ठेवा तिला असं समजू नका की तिचा विश्वास नाही ती तुमच्या घरामध्ये येते तुमचं जेवण बनवते तुमचा एवढा विश्वास आहे की जेवण बनवते किंवा कपडे धुते किंवा काही काम करते ते विश्वासाने करते तुम्ही पण तिला घरचं म्हणून सांभाळून घ्यायला पाहिजे माझ्याकडे असे खूप लोक येतात सांगतात की आमच्याकडे मुलकरीन काम करते ती तिच्या आईपासून काम करते तिच्या मुलांची लग्न आम्ही करून दिली सगळे सण आम्ही साजरे केले आणि काही लोक असे आहेत की जे समजतात की घरकाम करणारी एक बाई येते तिला पगार देते ती माझी मुलकरीन आहे तिचं काम संपलं की मी पैसे देणार नाहीत काही हरकत नाही आणि काही वेळेला आपल्याला वाटत असून सुद्धा आपण देऊ शकत नाही तर त्यामुळे तुमची काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही द्या आणि तिने जे सांगितलं तुम्हाला फोन करून त्यालाही कारण आपल्या पंतप्रधानांनी आणि सरकारांनी सगळ्यांनी सांगितलं की घरातून बाहेर पडू नका कारण तुमच्या पण जिवाळा धोका आहे आणि दुसऱ्यांच्या पण जीवाळा धोका आहे तुम्ही विचार करा ती जिथे राहते तिथे आसपास दाटीवाटीने राहतात ती जर तुमच्याकडे कामाला आली कारण तुम्ही जर पैसे दिले नाहीत तर ती कामाला यायला तयार होईल समजा आणि तुमच्याकडे आली आणि तुम्हाला पैसे तुम्ही दिलेत पण तिला तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालाल का जर नसेल घालात तर तुम्ही विचार करा ती पण तुमच्यासारखी आणि तुम्ही पण तिच्या आहात तर तुम्ही तुमचं समजून घ्यायचं आहे कोणी तुम्हाला जबरदस्ती करत नाही आणि मला वाटतं तिची गरज आहे तुम्ही पूर्ण नाही देऊ शकलात थोडंफार देऊ शकलात ॲडव्हान्स म्हणून देऊ शकलात काय असेल तसं जमून घ्या कारण उद्या तुम्हाला ती मुळकळी नाही मिळाली किंवा दुसऱ्यांना कळलं तुम्ही असं केलं ध्यानात कठीण समय माणसाची विश्वासार्हता माणूसावर किती अवलंबून राहता येतं हे बघितलं जातं तर त्यामुळे माझं मत आहे मी जर तुमच्या जागी असतो तर जे काय जमेल तसं केलं असतं आणि तिच्याबद्दल वाईट न समजतं सरकारने जे सांगितलं ते ती पाळते जसं आम्ही आज ऑफिसमध्ये नोकरीला जातो कारण आमची अत्यावश्यक सेवा आहे मग सरकारने आम्हाला जर सांगितलं की तुम्ही हे करायचंय तर आम्हाला करावं लागतं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पण सांगतो की ती अत्यावश्यक सेवा नसल्यामुळे ती येत नव्हती ज्यावेळेला अत्यावश्यक सेवा म्हणून तिला जाऊ दिलं जाईल त्यावेळेला तुम्ही तिला नक्कीच बोलू शकता की तू का आली नाही बाबा पगार घेतेस तर बरोबर आहे म्हणजे खर तर प्रश्न एक असला तरी त्याला अनेक अँगल्स आहेत अनेक आग... त्यातला कंगोरे आहेत आणि त्या ता सगळ्याचा कुठेतरी सारासार विचार करून आपण आपल्या पुरता जो प्रश्न आहे तो सोडवावा असं सरांनी आवाहन केलंय सरकारही तेच तुम्हाला आवाहन करतंय कुणीही जबरदस्ती केलेली नाहीये कोरोनामुळे जे एक आर्थिक संकट आलेले आहे त्या आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत शंकर जाधव सर काही विषय आपण मगाशी बोलण्यातून हाताळले अजूनही अनेक विषय आहेत त्याविषयी आता आपण बोलणार आहोत सर आपण म्हणतो की छोट्या छोट्या पण इंडस्ट्रीज असतात की छोटे उद्योग असतात काही मिडियम साइजचे मध्यम उद्योग असतात तर आता सगळ्यांनाच कुठेतरी एक फंड्सचा पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यातून पुन्हा उभं आहे म्हटल्यावर काही कंपन्यांना फंड्स लागू शकतात भांडवल लागू शकतं तर त्यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत का आम्ही तर स्टॉक एक्सचेंजमध्ये आहोत त्यामुळे स्टॉक एक्सचेंजमध्ये एक एसएमई प्लॅटफॉर्म आहे स्मॉल अँड मीडियम सेक्टर एंटरप्राइज प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला लक्षात नसेल आलं कारण आजकाल अॅडव्हर्टाईज जास्त होत नाही किंवा लोक एकमेकांना भेटत नाहीत किंवा सोशल मीडियावर पण हे जास्त बोललं जात नाही पण ह्या कोविडच्या काळात पण आमच्याकडे कंपन्या लिस्ट झाल्या चार कंपन्या लिस्ट झाल्या खूप लोकांना माहीत नसेल की तीनशेच्या वर कंपन्या आम्ही मागच्या दोन तीन वर्षात लिस्ट केलेल्या आहेत त्यातल्या साठ कंपन्यापेक्षा जास्त कंपन्या मेन बोर्डावर गेलेल्या आहेत त्यामुळे भांडवल तर लागतं आणि भांडवलासाठी सगळे प्रयत्न करतात ते भांडवल त्यांना मिळू देणं त्यांना कशी मदत होईल त्यासाठी आम्ही आहोत आणि आम्ही आणि बँका मिळून ते सगळं करतात हो। आजच्या कठीण काळात गव्हर्नमेंटने सरकारने सिडबी आणि इतर सत्सम संस्थांना त्यांनी हे पैसे दिलेले आहेत की जे पैसे त्यांनी छोट्या कंपन्यांना देऊ शकतात आणि त्याद्वारे छोट्या कंपन्या आपला व्यवसाय चालू करायला मदत होऊ शकते त्यांना अच्छा आप... तुम्ही जे आता लिस्टिंगचं म्हणालात तर ते लिस्टिंग म्हणजे काय असतं ते जरा सांगा दर्शकांना लिस्टिंग म्हणजे एखादी कंपनी जेव्हा व्यवसाय चालू करतो तेव्हा त्याला ते भांडवल कमी लागतं तो भांडवल चालू करतो मित्रांकडून भांडवल घेतो वगैरे पण नंतर तेव्हा त्याला ते भांडवलाची गरज लागते ते ला भांडवल त्याला बँकेकडनं घेता येतं पण बँकेमध्ये व्याजावर त्याला कर्ज मिळतं मग तो काय करतो की स्टॉक एक्सचेंज मध्ये जातो त्याची कंपनीचे शेअर लिस्ट करतो आणि शेअर लिस्ट करताना तो त्याचं भांडवल त्याला मिळतं आणि शेअर्स लोकांना मिळतात म्हणजे एक प्रकारचे ते भागीदार होतात भागीदार होतात आणि जर त्याने चांगला धंदा केला तर त्या भागीदारांना पण शेअरला त्यांना परतावा मिळतो शेअरच्या किमती वाढतात जसे आपल्याकडे समजा आता खूप शेअर्स तुम्ही बघितले असतील गव्हर्नमेंटचे पण शेअर्स आहेत ओएनजीसी सारखे स्टेट बँक ऑफ इंडिया सारखे आणि बाकीच्या पण कंपन्यांच्या प्रायव्हेट कंपन्यांचे शेअर्स त्यात लोकांना फार जास्त परतावा मिळाला कारण ते खूप वर्ष त्या बँकांबरोबर किंवा त्या कंपन्यांबरोबर वाढत गेलेत बरोबर आहे म्हणजे जे छोटे उद्योग आहेत किंवा मध्यम उद्योग आहेत तर त्यांनी जर लिस्टिंग केलं तर भांडवल पण मिळतं आणि जसे आपण शेअर्स विकत घेतो तसे त्यांच्या कंपनीचे शेअर्स इतर लोक विकत घेऊ शकतात बरोबर आहे आणि सर मघाशी आपला एक इन्कम टॅक्सचा विषय तुम्ही अगदी बोलता बोलता उझरता स्पर्श केला होता की आपण आता हे सगळं इकॉनॉमी वर आणायचे सगळ्यांना मिळून आणायचे त्यामध्ये सामान्य नागरिकांचं एक योगदान म्हणजे टॅक्सच्या मार्फत असतं तर आता बऱ्याच जणांचं असंही म्हणणं आहे की आता सगळंच आम्हालाच पैसे मिळत नाही तर आम्ही इन्कम टॅक्स कसा भरायचा काय सांगाल त्याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण देतो खूप लोकांना असं वाटतं की टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स असं नाही आहे भारतामध्ये किंवा जगामध्ये सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकारचे टॅक्स असतात एक असतो डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स तर डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय तर इन्कम टॅक्स वगैरे आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की तुम्ही काय साधं मीठ जरी घेतलं तर त्याच्यावर सरकारने अबकारी कर लावलेला असतो किंवा वेगवेगळे कर लावलेले असतात ला जीएसटी लावलेलं असतो हे सगळे इनडायरेक्ट टॅक्स आहेत असं म्हटलं जातं की इनडायरेक्ट टॅक्स गरीब पण तेवढेच भरतो आणि श्रीमंत पण तेवढेच जवळ एक किलो त्यांनी काहीतरी बिस्किट घेतले तर दोघांना तेवढाच टॅक्स लागतो पण गरीबाला कमी लागला पाहिजे मग इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे त्यात गरीब की जेव्हा ज्याचं उत्पन्न ह्याच्या ह्या लेवलच्या खाली आहे त्याला कमी लागतो किंवा नाहीच लागत ज्याचं जास्त आहे त्याला जास्त लागतो तर इन्कम टॅक्स हे ते माध्यम आहे आता या संकटाच्या काळात मार्च जवळजवळ संपायला आला त्यावेळेला लॉकडाऊन लागलं त्यामुळे मागच्या वर्षीचं उत्पन्न त्याबद्दल काही संधेह नाहीये त्यामुळे त्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स देणं गरजेचं आहे कायद्याप्रमाणे आणि तुम्ही ते अॅडव्हान्स टॅक्स म्हणून देता दिव मार्चच्या एकतीस तारखेला तुम्हाला द्यायला लागतो नंतर देता येत नाही त्याच्या आधीच द्यायचं असतं त्यामुळे तुम्ही तो टॅक्स भरला असेल पण ह्या एप्रिल मे पासून जेव्हा चालू झालं तर ह्या वर्षाचा जो टॅक्स आहे जर तुम्हाला पगार कमी मिळाला तर अर्थात तुम्हाला टॅक्स पण कमी लागेल जर तुमचं उत्पन्न कमी झालं तर अर्थात तुम्हाला टॅक्स पण कमी लागेल त्यामुळे इन्कम टॅक्स हा किती इन्कम मिळतो त्यावर असतो त्यामुळे मला नाही वाटत की त्यामध्ये काही व्हायला पाहिजे पण हो ज्याचं इन्कम अतिशय कमी आहे त्याच्यावरचा टॅक्सचा भार सरकार कदाचित कमी करू शकेल पण सरकारला पण उत्पन्न हवं असतं त्या टॅक्सच्या उत्पन्नावर सरकार आपला उत्पन चा उत्पन देश चालवतं रस्ते बनवतं सरकारचे मंत्र्यांची कामं चालतात मोठमोठ्या फॅक्टर्या बनतात आपल्या आता हे सरकार जे कोविडचं जे पूर्ण सांभाळत आहे सगळं फुकट टेस्ट करतंय किंवा आयसीयू मध्ये ठेवतंय हा खर्च पण सरकारच्या माध्यमात नव्हतो हो हा आपलाच पैसा आहे आणि तो टॅक्सच्या रूपात त्यांना मिळतो त्यामुळे मला नाही वाटत का इन्कम टॅक्समध्ये फरक पडेल आणि जर कमी कमावले हो तर कमी इन्कम टॅक्स भराव लागेल म्हणजे इन्कम टॅक्स हा आपल्या उत्पन्नाच्या पटीमध्येच असतो त्यामुळे जसं उत्पन्न कमी जास्त होईल त्याप्रमाणे आपण तो भरू आ, आता हा सगळा जो लॉकडाऊन पिरियड आहे म्हणा बेरोजगारी आहे म्हणा अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता कि आहे किंवा काही जणांच्या गेलेल्या आहेत आता आणि पुन्हा आता ज्यांची नोकरी गेलेली आहे तर त्यांनी परत दुसरी नोकरी मिळणंही तसं अवघड आहे त्यामुळे बऱ्याच तरुणांच्या विशेषतः मनात असं आहे की आता नोकरी न करता काहीतरी उद्योग करावा तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की कशा प्रकारे त्यांनी स्वतःला पुन्हा मार्केटमध्ये म्हणा बाजारामध्ये आणाव याबद्दल मी तुम्हाला सांगतो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची संस्था आहे ती अख्ख्या जगामध्ये लेबर आणि एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर्स वगैरे याच्यावर अभ्यास करत असते त्यांच्या मताप्रमाणे आज जगात करोडो नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकट्या समजा तुम्ही पाश्चिमात्य जगात अमेरिकेत बघितलं तर आजच असं म्हटलं जातं की दहा करोड लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत जिथे आपल्यापेक्षा फार कमी लोकसंख्या हो। आहे एक तृतीयांश लोकसंख्या आहे आपल्या भारतासारख्या देशामध्ये एवढी लोकसंख्या असताना जेवढे नोकऱ्या आहेत त्यातल्या बहुतेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे कारण जर व्यवसायात चालले नाही मागणीच नसेल तर नोकऱ्या कुठे राहणार तेच तुम्ही म्हणताय की जर व्यवसाय एखाद्या माणसाला नोकरी मिळाली नाही तर त्याने व्यवसाय करायला सुरु केलं व्यवसाय कशाच्या आधारे सुरू केला जातो की मागणी कुठल्या तरी वस्तूला आणि ती मिळत नाही मग आजच्या घडीला अत्यावश्यक सोडल्या गोष्टी तर कोण मागणीच नसेल तर तो, तो व्यवसाय तरी कसला करणार म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की एखादा माणूस भुकेला आहे जे मजूर आपण बघतो किंवा खूप गरीब लोक आहेत ते आधी वडापाव खाऊन जगायचे आज वडापावचा धंदा पण बंद आहे म्हणजे जर सरकारने वडापावचा धंदा जर आज चालू केला तर लोक ते खायला जातील किंवा झुणका भाकरचा धंदा पण ते पण बंद आहे तर नंतरच्या काळामध्ये नोकऱ्या नसल्या तर व्यवसाय पण नसतील हे दोन्ही एकमेकांच्या बरोबर जातात जेव्हा नोकऱ्या वाढतात ते व्यवसाय वाढल्यामुळेच नोकऱ्या वाढतात त्यामुळे हे समीकरण जमणार नाहीये तुम्हाला काही काळ मागणी नसल्यामुळे तुम्हाला घरी बसून राहायला लागेल ती उत्पादन क्षमता आपली कमीच होणार आहे आणि सरकारचं याच्यावर लक्ष आहे त्यामुळे सरकारने लक्ष घालून काही कामं द्यायला लागतात स्वतः पैसे घालावे लागतात आणि माझ्या मते सरकार याच्यामध्ये काहीतरी इंटरव्हेन्शन करेल आणि अशी कामं काढेल की ज्याच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या वाढतील उदाहरणार्थ आज मजूर महाराष्ट्रातनं समजा उत्तर प्रदेशमध्ये चाललेत तर उत्तर प्रदेश सरकारने सांगितलेलं आहे की हे मजूर जे परत आलेत त्यांना आम्ही असं बसून राहिलं राहायला दिलं तर त्यांना पैसे पण मिळणार नाहीत आणि आमची पण कामं होणार नाही त्यांना आम्ही काहीतरी कामाला लावू आणि त्यांना थोडंफार उत्पन्न मिळेल असंच सगळीकडे करावं लागेल नक्कीच त्यामुळे काहीतरी नवीन करणं किंवा काहीतरी कल्पक करणं हे देखील माझं एक मत आहे त्या तरुण मुलांना मी सांगतो खूप वेळा काय असतं आपण नोकरी करायला आपल्याला पगार मिळाला पाहिजे मग आपण काम करू असं म्हणतो हु खूप वेळा अशी अशी आर्थिक संकट येतात तर पश्चिमात्य जगात काय होतं की ही जी मुलं असतात ना ते घरी न बसता कुठेतरी फुकटात काम करायला जातात म्हणजे मी काही लोक बघितलेत की फुकट ड्रायव्हर बनले पण त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स मिळाला अनुभव मिळाला आणि विश्वास जमा झाला मग तो माणूस त्याला नोकरीवर पण ठेवतो किंवा काही जण वकिलाला मदत करतात वकिली करतात असं तुम्ही घरी बसून न राहता काहीतरी काम करा त्यातनं जरा अनुभव मिळवा आणि तुमचं पुढे जर तीच गोष्ट चांगली झाली एखाद्या जर विश्वास घेतलात तर तुम्हाला नोकरी पण पुढे मिळेल मागणी वाढल्यानंतर तुम्हाला काहीतरी अनुभव पण असेल जसं काही जण मस्करीत म्हणतात पण पुरुष मंडळी घरी राहिल्यामुळे काही जण काही जेवण बनवायला शिकलेत काही झाडू नीट मारायला शिकलेत तर ही पण एक कलाच आहे आणि ती शिकायला हवी आहे आणि आपण प्रसन्न मनाने आर्थिक संकटाकडे फक्त काळजीच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला सगळं उदास वाटेल सगळं असं वाटेल की आपण काही जगू शकत नाही वगैरे तर तसं न करता एक जरा वेगळ्या नजरेने बघा त्यातून प्रेरणा घ्या की आपण त्यातून कसं यायचं उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने हरवलं होतं आणि त्यांना बोलवलं होतं ते पण असेच विचार करत असते तर त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं तर अशा मोठ्या लोकांकडून आपण प्रेरणा घेऊन काहीतरी करायचंच राहायचं आहे पगडी पचास सारखं आपण प्रयत्न करत राहिले तर कधी ना कधी काही ना काही मिळेलच मिळेल नक्कीच नक्कीच सरांचं जे बोलणं होतं ते प्रेरणादायी होतं सगळ्यांसाठीच आपल्याला आणखी एक फोन येतोय पुण्याहून अमोल दरेकर आपल्याशी बोलतात नमस्कार बोला हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम बोला सर सुरुवातीला बोलले होते की शेतकरी हा या अर्थव्यवस्थेचा पाया आहे हो आता सध्या वेळा मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव भेटत नाही आणि दुसरीकडे किराणा दुकानदारांनी दर वाढवलेले आहेत तर याबद्दल सर काय सांगतात धन्यवाद शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाहीये काय सांगा आपल्याकडे खूप वर्षापासून काही गोष्टी आपण प्लॅन करत नाहीत आपण त्याची तयारी करत नाही उदाहरण तुम्हाला सांगतो मी स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करतो आम्हाला पहिल्यापासून असं घाबरवलं जातं उद्या समजा पॉवर बंद झाली हे बंद झालं तर तुम्ही कसं कराल तर कर हे लॉकडाऊन झाल्यामुळे आमचं कामं अखंड चालू का राहिली कारण आम्ही दर आठवड्याला प्रयत्न प्रॅक्टिस करत असतो की हे झालं तर काय करायचं समजा बदलापूर्वांना माणूस येऊ शकत नाही तर कसं करणार मी घरातून हालू शकत नाही तर कसं करणार तसं पाश्चिमात्य जगात या गोष्टींवर विचार केलेला असतो त्यांनी तयारी केलेली असते प्रॅक्टिकल केलेली असते तुम्हाला माहीत नसेल पण अमेरिकन सरकारने ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की शेतीचा जो माल आहे तो सगळा आम्ही उचलू पण ध्यानात ठेवा अमेरिकेकडे खूप पैसा आहे अख्खं जग त्यांना बिनव्याजी कर्ज देतं त्यांचे डॉलर ठेवून त्यामुळे ते करू शकतात आपल्या भारत सरकारकडे तशी परिस्थिती नाही आहे आणि भारतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं शेतीचं उत्पन्न करण्याऐवजी आपण ज्या शेतीचा मालाला हमीभाव मिळतो त्यावर लक्ष देतो किंवा ज्यात जास्त फायदा असेल त्यात लक्ष देतो पण हो सरकारने काहीतरी प्रयत्न करून हे करायला पाहिजे होतं की शेतकऱ्याचे जे उत्पन्न आहे ते पूर्ण उचलायला पाहिजे होतं त्यांनी ती व्यवस्था चालू द्यायला पाहिजे होती उदाहरणार्थ मी टी व्हीवर बघतो किंवा मला माहिती सांगलीला पण जाऊन आलो द्राक्ष व्यावसायिक आहेत फणस व्यावसायिक आहेत किंवा आंबे व्यावसायिक आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे आणि ध्यानात ठेवा की आज मी जेव्हा आंबे विकत घेतो मला कमी किमतीला मिळत नाही आहेत मुंबईमध्ये बसून तो मधले जो आणणारा माणूस आहे तो तेवढेच जास्त पैसे घेतो उलट बोलतो की लॉकडाऊनमध्ये मी आणतोय पण शेतकऱ्याला फायदा होत नाही कारण शेतकऱ्यांनी तंत्रज्ञाना शिकलेले नाही आहेत शेतकरी शेती करतात पण कस्टमरला आपल्याकडे कसं ओढायचं हो माझे काही मित्र पण आहेत त्यांनी एक छोटी फर्म बनवली बाबा आम्ही आंबे बनवले मग ते कस्टमर जो घेतो ना त्याच्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट व्हायला लागला जर तुम्ही चांगला माल दिला तर तुम्हाला परत चांगला कस्टमर तुमच्याकडेच राहतो तर तुम्ही आत्ता ह्या वेळेला सुरुवात जर केली तर पुढच्या वेळेला जर असं आर्थिक संकट आलं तर तुम्हाला त्यातून उभारता लवकर नक्कीच येईल पण हो सरकारने आत्ताच सांगायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना की तुम्ही शेती करा आम्ही तुमचा तो माल उचलू त्याची व्यवस्था करायला पाहिजे आणि ते होईल आपल्या भारतात आपल्याला शिकायला खूप वेळ लागतो आणि आपला शेती जो उद्योग आहे तो राज्य सरकारांकडे असतो तर छत्तीस राज्यात छत्तीस वेगवेगळे राज्य सरकार असतात वेगवेगळे प्रकृती असतात वेगवेगळ्या गोष्टी असतात तर हे सुरू आज केलं तर पुढच्या शेतीच्या हंगामामध्ये मला वाटतं शेतकऱ्याला नुकसान झेलावं लागणार नाही असं काहीतरी होईल पण त्याची आशा करताना माझी इच्छा आहे आणि विनंती आहे तुम्हाला शेतकरी बंधूंना की तुम्ही पण तुमच्या राजकारणी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मागे लागून तुम्ही एक करून घ्या कारण आज राजकारणातले प्रतिनिधी आहेत ते राजकारणात जास्त गुंतलेत किंवा करोनामध्ये जास्त गुंतलेत किंवा दुसऱ्या गोष्टीत गुंतलेत पण शेतीला मदत मिळाली नाही तर आपण जे स्वतःच्या जीवावर आज भारतात जगतोय ते फार कठीण होईल आपल्याला शेतीचा माल पण दुसऱ्या देशातून आणायला लागेल ला। आणि ते बरोबर चिन्ह नाहीये तर मला वाटतं तुमचा प्रश्न खरंच चांगला आहे तुम्ही राजकारणी लोकांना पण विचारला पाहिजे आणि हो सरकारने हमीभाव देऊ न देता समजा हमीभाव दिला जरी कमी दिला तरी पण शून्य रुपये मिळण्यापेक्षा काहीतरी मिळायला पाहिजेत हे माझं मत आहे नक्कीच सर आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली तुम्ही आता एक मुद्दा असा उपस्थित केलात की पुढे जे काही संकट येणार आहे म्हणजे आज नाही ते संकट पण पुढे येऊ शकतं तर अशा संकटाची जी तयारी आहे ती आपल्याला आजपासून करायला हवी तर म्हणजे नक्की काय करायचं हा जरा कठीण प्रश्न आहे कारण खूप लोक असं प्रश्न विचारतात जसं की आयुष्यात करायचं काय पुढे तसं पण मी साध्या सोप्या भाषेत सांगतो की माणसाला गरजा ज्या असतात त्या गरजा भागल्या तर त्यानंतर काय करायचा हा प्रश्न येऊ शकतो पण ज्याला गरजाच भागल्या नाहीत त्याला गरजा भागवणं फार जरुरी आहे आज भारतात कोण बोलतं की इतके टक्के गरीबी आहे कोण बोलतं जास्त टक्के गरीबी आहे पण गरीबी नक्कीच आहे आज भारतात जो उच्च मध्यम वर्गीय किंवा श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे पैसे मरेपर्यंत पुरण्यासारखे असतील एक तर त्यांनी स्वतः कमवले किंवा त्यांच्या आई वडिलांनी आजोबांनी कोणीतरी कमवले त्यांनी ते व्यवस्थित ठेवले आणि ते पैसे वाढवत गेले सगळीच माणसं ते करू शकत नाहीत आणि गरीब ज्याच्याकडे काहीच नसतं त्याला तर करता येणं कठीणच आहे पण माझी एक विनंती आहे जर तुम्हाला शंभर रुपये मिळत असतील महिन्याला आणि जर तुम्ही शंभर रुपये खर्च पण तुम्हाला परवडत नसेल त्याच्यावरून जास्त खर्च असतो पण तुम्हाला शंभर रुपये मिळतात तरी पण त्यातले दोन रुपये ठेवा कारण थेंबे थेंबे तळे साचे पुढच्या वेळेला जर संकट असं आलं तर तुम्हाला भले दहा वर्ष जगताना येणार पण दोन चार महिने एक वर्ष असं जगायला यायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपले पैसे वाचवायला पाहिजे मला माहिती आहे की खूप गरिबांना पैसे कुठे ठेवायचे खिशात ठेवले तर चोरी होतात बँकेत ठेवले तर बँकेमध्ये कोणतरी गडबड करून घेऊन जातो ऑनलाईन ओटीपी येतात ते ओ टी पी जातात असे खूप प्रश्न असतात पण तुम्ही ते मदत करून शिका आणि पैसे वाचवायला सुरुवात करा प्रत्येकाला थोडे तरी पैसे वाचवायला यायला पाहिजेत आपल्या लहान मुलांना अजूनही शिकवा आम्ही लहान असताना आम्ही पाच पाच पैसे दोन दोन पैसे, पैसे वाचवलेले हो आहेत त्यामुळे आज आम्हाला कळतं की पैसे वाचवून काय करता येतं बरोबर आहे म्हणजे तर आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये बचत करणं करणं हा जो मंत्र आहे हा खूप पूर्वापार चालत आलेला मंत्र आहे की आपल्याकडे जे काही येईल त्याच्यातली थोडीशी जी अमाऊंट आहे ती आपण बाजूला काढून ठेवतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये सोनं खरेदी ही देखील एक बचत समजली जाते कि ज्याला आपण स्त्रीधन म्हणतो किंवा कुठल्याही स्वरूपात सोनं आपल्याकडे जनरली सगळ्या घरांमध्ये थोड्याफार प्रमाणात असं घेऊन ठेवलं जातं आणि आता ह्या काळामध्ये विशेषतः सोन्याच्या खरेदीवर बर बरीच चर्चा चालू आहे तर सोन्याच्या खरेदीविषयी मी दोन गोष्टी बोलतो त्यात मी मगाशी तो मुद्दा जो सांगितला की बचत करणं तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतला माणूस भारतातल्या माणसापेक्षा सुखी का असतो यासाठी ना की त्याला सुखसुविधा आहेत वगैरे माणसाला एकच काळजी असते मी जेव्हा म्हातारा होईल मी जेव्हा कमवू शकत नाही त्यावेळेला काय होईल बहुतेक पाश्चिमात्य जगात सरकारने हे स्वतःकडे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे जोखीम घेतली आहे की तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला जो राहायचा खर्च आहे जो डॉक्टरचा खर्च आहे तो आम्ही करू त्यामुळे अमेरिकेमध्ये तुम्ही रिटायर जेव्हा होता तेव्हा तुम्हाला काळजी नसते तुमचं जीवन तुम्हाला माहिती आहे कोणतरी सांभाळेल भारतामध्ये सरकार ते करू शकत नाही आणि त्याला कारण आहे भारताकडे गरिबी आहे अगदी भारत सरकारकडे एवढा पैसा नाहीये त्याच्यावर उपाय म्हणून काय असतात की इन्शुरन्स काढली जाते आज भारत सरकारने काही इन्शुरन्स योजना पण काढलेल्या आहेत त्या इन्शुरन्स योजनाची लोकांना माहिती नाही त्यात अटी खूप आहेत तर माझी विनंती आहे सरकारला पण विनंती आहे आम्ही खूप माध्यमातून सांगत असतो आणि लोकांनाही विनंती आहे की ह्या योजनेत तुम्ही सहभागी व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय झालं तुमचं जे कमावत्या माणसाचं काही बरे वाईट झालं तर ते इन्शुरन्सचे पैसे येऊन पुढच्या पिढीला तरी जास्त त्रास होणार नाही म्हणजे इन्शुरन्स आहेत ते जरूर करावे सर आपण पुन्हा प्रश्नाकडे येऊया आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया ये आपण रामकृष्ण आलमकर आपल्या बोलतात नागपूरहून नमस्कार बोला मॅडम माझं खासगी वाहन आहे हा मला दोन महिन्याचा पेमेंट मिळत नाही बरं धन्यवाद पेमेंट मागायला गेलं तर देऊन नाही द्यावे ते खासगी वाहन आहे मला वर्षाचे चाळीस हजार रुपये गाडीचा टॅक्स इन्शुरन्स भरायला लागतो धन्यवाद मला वाटतं की असे जसं त्यांचा प्रश्न होता असेच अनेकांचे प्रश्न आहेत तर त्याबद्दल काय सांगाल प्रत्येकाला हीच काळजी वाटणार आहे व्यावसायिक म्हणा छोटा व्यावसायिक तुमच्यासारखा किंवा नोकरी करणारा कि या दोन महिन्याचे पैसे मला कसे मिळतील मी कसं काय जगू शकेल पण त्याला उत्तर नाही आहे कारण तुम्ही जर म्हटलात ना दोन महिने मी काम केलं किंवा मला काम नाही मिळालं पण माझं वाहन आहे त्याच्यावर ईएमआय जातो मला हे करायला लागतं जर त्यांनी तुमच्याकडून काम करून घेतलं असेल तर तुम्हाला त्यांना मोबदला द्यायलाच हवा जरी काम करून घेतलं असेल तरी त्यांनी थोडीफार मदत करायला हवी आज ह्याच्याबद्दल आपल्याला अजून क्लॅरिटी नाही आहे म्हणजे सगळ्यांना बरोबर माहीत नाही आहे की सगळ्यांना पैसे द्यायला लागतील की नाही कारण सरकार पण संभ्रमात आहे की काय करायला पाहिजे कारण जो देणार आहे त्याच्याकडे पण पैसे नाहीत आणि जो घेणार आहे तो पण बोलतो की मला पैसे नाही मिळत आहे त्यामुळे हा फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे मागच्या दोन महिन्याच्या पगाराचा आणि पुढचे पण आणखीन काही महिने जर काम नसेल जर शाळा कॉलेज लवकर चालूच झाले नाही तर तुम्हाला अजून एक दोन महिने काही पैसे मिळणार नाहीत किंवा लोकांना ओला उबर पण करता आले नाही तर ते पण पैसे मिळणार नाहीत त्यामुळे तुम्हाला कितीही प्रयत्न केला तरी पण हे समजुतीने घेणं जरुरी आहे दुसरा प्रश्न मॅडम तुमचा होता की सोन्याचा तर सोन्याचं मी संक्षिप्त रूपात सांगतो खूप लोक सोनं घेतात सोनं ह्यासाठी घेतात की ते गळ्यात घातलं किंवा काहीतरी दागिने बनवले ज्यावेळेला अडी अडचणीचा काळ येतो तेव्हा ते, ते दागिने जाऊन आपण पैसे घेऊ शकतो त्याला काही कागदपत्र लागत नाहीत काही नाही गरीब माणूस भले व्याज जास्त द्यायला तयार असतो पण त्याला कागदपत्राची भीती वाटते तर ते कागदपत्र कागदपत्रचे कर्ज घेताना जे लागतात त्यामुळे त्याला प्रॉब्लेम होतो पण सोनं आज तुम्ही कागदात घेऊ शकता म्हणजे सरकारकडून घेऊ शकता त्याला सोबन गोल्ड बॉन्ड बोलतात तुमच्याकडे जर डीमॅट खाता असेल किंवा नसेल पण तर तुम्ही सरकारकडनं सोनं घेऊ शकता सोन्याची आजची जी किंमत आहे ती किंमत तुम्हाला द्यायला लागते त्या किमतीवर ते डिस्काउंट देतात मागच्या तीन दिवसाच्या किमतीवर सरकार काही डिस्काउंट देतं तुम्ही ते घेता दरवर्षी त्याच्यावर तुम्हाला अडीच टक्के व्याज मिळतं आणि पाच वर्षानंतर सहा वर्षानंतर सात वर्षानंतर आठ वर्षानंतर ज्या वेळेला तुम्हाला ते विकायचं असेल त्यावेळा त्यावेळेची किमतीप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे तुम्हाला सोनं घ्यायची गरज नाही त्या सोन्यामध्ये कमी करता येत नाही आता आज तुम्ही जाल सोनाराकडे तर तुम्ही दहा तोळे सोनं एक तोळा सोनं घेतलं तर तो बोलतो त्यात दहा टक्के वजा करून देणार ती वजावट होणार नाही तुम्हाला अडीच टक्के व्याज पण मिळतं आणि तुमच्याकडे फक्त एक कागद असतो आणि त्यावर तुमचं सरकार तुम्हाला पैसे दिसतं त्यामुळे सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स ही एक चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला सोन्यात गुंतवायचं असेल पण सोन्याचे भाव ऑलरेडी वाढलेले आहेत अजूनही वाढतील कदाचित आम्हाला माहीत नाही पण तो तुमचं तुम्ही ठरवायचं की काय करायचं बरोबर आहे पण हे जे अडीच टक्के व्याजदर आहे तो सोन्याच्या किमती खालीवर खाली झाल्या तरी पण आपल्याला मिळतो तो, तो पहिल्यांदा गुंतवणूक करताना जी किंमत लावली त्या किमतीवर त्या किमतीवर आणि त्याला टॅक्स पण लागतो म्हणजे अडीच टक्केवर तुम्हाला जर वीस टक्के टॅक्स असेल तर तुम्हाला त्याच्यात फक्त वन पॉईंट सिक्स टू पॉईंट वन जे काय कॅल्क्युलेशन वगैरे मिळेल बर 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 नक्कीच पण ही पण एक अतिशय चांगली योजना आहे की आपण दागिने जेव्हा बनवतो तेव्हा त्याची ते जी कर्णावळ असते ती येते आणि हे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे सर आज आपण खूप छान विषयांवर वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली आणि आता सगळ्यांच्या समोर खरं तर हेच आहे की हे सगळं कधी संपेल आणि कधी आपण सगळेजण ह्यातून बाहेर पडू खरं तर चित्र थोडंसं चिंताजनक पण आहे भीतीदायक पण आहे पण तरी आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल की काय कसा आपला अप्रोच असावा कसा आपला दृष्टिकोन असावा या सगळ्याकडे बघण्याचा आम्ही जेव्हा विचार विमर्श करतो या गोष्टीवर तेव्हा आम्हाला असं आहे की करोना भलं मोठं संकट असेल जगात इतकी लोक त्यामुळे दगावले असतील पण भारतामध्ये त्याचं प्रमाण अतिशय नगन्य आहे ध्यानात ठेवा कोरोना कधीही कुणालाही काहीही करू शकतो त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा पण आमच्या मते कोरोनाचं संकट लवकरच दूर होईल तुम्ही जरा आपली प्रतिकारशक्ती वाढवा सरकार बोलताय सरकारी नियमाप्रमाणे चाला आणि आपल्या देशात आपण सगळे एकत्र मिळून देशाची अर्थव्यवस्थाच पुढे नेऊ नाही तर आपण एकमेकांवर विश्वास दाखवून आपण देशातल्या सगळ्या लोकांना भले ते मजूर असो गरीब असो श्रीमंत असो त्यांना एकत्र घेऊन जाऊ परत आणि मला ही आशा आहे की भारत वेळेला या करोनाच्या संकटामुळे जगात एक मोठी व्यवस्था म्हणून उभयाला येईल कारण चीनबद्दल लोक हो काय काय बोलतात अमेरिका स्पेन इटली यांच्या प्रगतशील देशामध्ये पण प्रॉब्लेम झालेला आहे थँक्यू नक्कीच सर इथे आलात आणि खूप छान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली खूप चांगला एक दृष्टिकोन देखील तुम्ही या कार्यक्रमातून दिलात त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद आणि दर्शक आपला हा जो कार्यक्रम आहे तो दररोज पाच ते सहा या वेळेत असतो तर जरूर या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आजच्या या संकटाच्या घडीला फक्त एवढंच म्हणूया की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आज इथेच थांबतोय पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी पाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार